नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही तासिकेमध्ये आपण मराठी अध्यापन पद्धती संदर्भातील वार्षिक नियोजन आणि घटक नियोजन ह्या ज्या संकल्पना आहेत त्याची माहिती अभ्यासण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. वार्षिक नियोजनामध्ये साधारणपणे एक वर्षभरामध्ये एखाद्या पाठ्यपुस्तकाचं तील असणाऱ्या घटकाचं नियोजन कशाप्रकारे केलं जात असतं तर या संदर्भातील माहिती आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे. एखादी इयत्तेचं एखादं पाठ्यपुस्तक असेल तर त्या पाठ्यपुस्तकाचं वर्षभराचं नियोजन कसं केलं जात असतं या संदर्भातील माहिती आपण वार्षिक नियोजनाच्या संकल्पनेमध्ये प्रामुख्याने अभ्यासलेली आहे. त्यानंतर घटक नियोजनाच्या संकल्पनेमध्ये एखाद्या येथील एखाद्या पाठ्यघटकात एक समानता असणारे जे पाठ्यघटक आहेत तर त्या पाठ्यघटकाचं एकत्रित कसं तीन चार घटकाचं नियोजन करायचं तर त्या संदर्भातली माहिती आपण घटक नियोजनाच्या संकल्पनेमध्ये अभ्यासलेली आहे. तर आजच्या तासिकेमध्ये आपण दैनंदिन पाठ नियोजनाची संकल्पना आहे की याच्यामध्ये एका साधारणपणे 30 ते 35 मिनिटाच्या कालावधीमध्ये एखादा पाठ्यघटकातील किंवा उपघटकातील एखादा असणारा कंटेंट घेऊन त्या कंटेंटचं अध्यापन कशाप्रकारे करायचं तर त्याला अनुसरून दैनंदिन जे पाठ नियोजन करावं लागत असतं तर त्या पाठ नियोजनाच्या संदर्भातली असणारी जी संकल्पना आहे तर त्याविषयीची माहिती आपण आजच्या तासिकेला प्रामुख्याने घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता दैनंदिन पाठ नियोजन हे प्रामुख्याने शिक्षकाला दररोजच्या दररोज आपल्याला वर्गामध्ये जाऊन काय करायचं आहे अध्यापन याच्या अनुषंगानं करावं लागणारं पाठ नियोजन असलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर याच्यामध्ये साधारणतः आपण BEDच्या विद्यार्थ्याच्या संदर्भात विचार करायचं झालं तर जे लेसन असतात तर ते लेसनचं नियोजन दैनंदिन पाठ नियोजन प्रकारामध्येच येत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं जे की साधारणतः अर्ध्या तासिकेचा असणारा कालावधी असतो आणि त्या अर्ध्या तासिकेच्या कालावधीमध्ये एखादा घटक असेल त्याच्यामध्ये उपघटक असतील आणि त्या उपघटकामधला असणारा छोटासा अर्धा तासिकेमध्ये शिकवायचा एवढा असणारा आशय असेल आणि त्या आशयाच्या संदर्भातलं नियोजन हे कशामध्ये केलं जात असतं तर दैनंदिन पाठ नियोजनामध्ये केलं जात असतं. तर या दैनंदिन पाठ नियोजनाची जी संकल्पना आहे किंवा पाठ नियोजन कशाला म्हणायचं तर याची असणारी माहिती आपल्याला थोडक्यात आधी घेणं अपेक्षित आहे. तर याच्यामध्ये अध्यापनाचा सविस्तर आराखडा तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे पाठ नियोजन होय. आता अध्यापनाचा सविस्तर आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलेलं आहे पाठ नियोजन असं म्हटलेलं आहे. आता सविस्तर आराखड्यामध्ये काय काय असणार आहेत तर त्याच्यामध्ये बरेच असे मुद्दे असणार आहेत म्हणजे त्याच्यामध्ये पाठाच्या पायऱ्या काय असतील किंवा विषय भाग मुद्दे काय असतील किंवा अशी उद्दिष्ट कशी करणे शिक्षक कृती कशी असेल विद्यार्थी कृती कशी असेल किंवा फलक कार्य कसं असेल शैक्षणिक विद्यार्थ्यांचं जे मूल्यमापन केलेलं आहे शैक्षणिक साहित्यातून त्या पाठासाठी काय वापरणार आहात किंवा मूल्यमापन असेल तर ह्या संदर्भातला असणारा एक आराखडा स्वरूपातली माहिती आपल्या समोर एक लिखित स्वरूपात जी तयार करावी लागत असते त्यालाच दैनंदिन पाठ नियोजन असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये पाठाच्या पायऱ्या मांडल्या गेलेल्या असतात त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीनं आपण पाठ शिकवणार आहोत याची माहिती दिलेली असते. विषय भाग मुद्दे त्याच्यामध्ये मुद्दे उपमुद्दे याची मांडणी त्या ठिकाणी केलेली असते. उद्दिष्टामध्ये सुद्धा ज्ञान आकलन उपयोजन कौशल्य अभिरुची अभिवृत्ती यानुसार उद्दिष्टाची मांडणी त्या आशयानुसार केलेला शिकवायचा जो आशय आहे त्या शिकवायच्या आशयानुसार त्याच्यामध्ये मांडणी केलेली असते. त्याचबरोबर शिक्षक कृती वर्गामध्ये गेल्यानंतर शिक्षक कोणत्या कोणत्या प्रकारच्या त्या ठिकाणी वर्गाध्यापनाच्या अनुषंगाने कृती करणार आहोत किंवा ज्या प्रत्यक्ष वर्गामध्ये घडणाऱ्या आंतरक्रिया आहेत शिक्षकाच्या अनुषंगाने ते कोणते असणार आहेत त्या संदर्भातली माहिती ही शिक्षक कृतीमध्ये दिलेली असते. तर शिक्षकाच्या कृतीला अनुसरून विद्यार्थी काय काय त्याच्या असणाऱ्या कृती घडणार आहेत तर त्या संदर्भातली माहिती आपल्याला त्याच्या अंतर्गत दिली गेलेली असते. किंवा फलक कार्य शिक्षक वर्गामध्ये कोणत्या प्रकारचं करणार आहेत त्याच्यामध्ये मुद्दे उपमुद्दे असतील त्याची मांडणी कशाप्रकारे करणार आहे याचं फलक कार्याच्या स्वरूपात आराखड्यामध्ये मांडणी केलेली असते. त्याचबरोबर शैक्षणिक साहित्य पाठासाठी काय वापरणार आहात याचीसुद्धा माहिती या पाठ काय म्हणते पाठ दैनंदिन पाठ नियोजनामध्ये दिलेली असते. त्याचबरोबर मूल्यमापन त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्ही विचारणार आहात कशा प्रकारचं मूल्यांकन मूल्यमापन तुम्ही करणार आहात तर याची माहिती दिलेली असते. थोडक्यात पाठ नियोजनामध्ये अर्ध्या तासिकेमध्ये शिकवायच्या कंटेंटचं जे नियोजन ह्या वेगवेगळ्या मुद्द्याला अनुसरून केलं जात असतं त्यालाच पाठ नियोजन असं म्हटलेलं आहे. किंवा आपल्याला अजून एक व्याख्या पाठ नियोजना संदर्भात या ठिकाणी सांगता येऊ शकते त्याची संकल्पना तुम्हाला समजण्याच्या दृष्टिकोनातून. त्याच्यामध्ये अध्यापनातील वेगवेगळ्या बाबी कधी व कशा साध्य करायच्या यासाठी करण्यात आलेला सुसंगत व नियोजनपूर्वक आयोजन व मांडणी म्हणजेच पाठाचं होय. त्याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या बाबी म्हणजे अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना आपण कोणते देणार आहोत किंवा कोणते शैक्षणिक साधन वापरणार आहोत किंवा आपण कोणतं उदाहरण विद्यार्थ्यांना देणार आहात ह्या सगळ्या काय झाल्या
वेगवेगळ्या अध्यापनाच्या अनुषंगाने असणाऱ्या बाबी झाल्या आहेत. कशा आणि कोणत्या पद्धतीने करणार आहात याच्या संदर्भातली सुसंगत आणि नियोजनपूर्वक माहिती ही या पाठासनामध्ये दिलेली असते. तर थोडक्यात या पाठासनाच्या ज्या काही मुद्दे आहेत तर त्या मुद्द्यांची सुद्धा आपल्याला विस्तृत माहिती या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. त्याच्या आधारे तुम्हाला दैनंदिन पाठ नियोजन कसं केलं जात असतं याची असणारी संकल्पना अतिशय चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होणार आहे. तर याच्यामध्ये साधारणपणे मागाशी मी सांगितलेल्या 6 ते 7 पायऱ्यांचा विचार हा किंवा घटकांचा विचार हा पाठ नियोजनामध्ये प्रामुख्याने केला जात असतो. त्याच्यामध्ये पाठाच्या पायऱ्या, आता बघा पाठाच्या पायऱ्या आपण पाठ कशा पद्धतीने शिकवणार आहोत तर त्या संदर्भातली माहिती ही पाठाच्या पायऱ्यामध्ये दिलेली असते. उदाहरणार्थ आपण वर्गामध्ये गेल्यानंतर कोणत्या कोणत्या कृती करणार आहोत तर त्याची माहिती पायऱ्याच्या संदर्भात या ठिकाणी दिली गेलेली असते. आता सुरुवातीला आपण काय करतो, वर्गामध्ये गेल्यानंतर प्रस्तावना करतो. साधारणपणे ह्या प्रस्तावना असेल, त्यानंतर हेतुकथन असेल, त्यानंतर विषयविवेचन असेल, त्यानंतर मूल्यमापन असेल आणि नंतर स्वाध्याय असेल. तर ह्या काय झाल्या, पाठाच्या संदर्भात असणाऱ्या पायऱ्या झाल्या. म्हणजे वर्गामध्ये गेल्यानंतर आपण काय करतो असतो, सुरुवातीला प्रस्तावना करत असतो. प्रस्तावना करत असताना त्याच्यामध्ये आपण नेमकं काय शिकवणार आहोत आणि कोणत्या पद्धतीने शिकवणार आहोत याची माहिती त्या किंवा विद्यार्थ्यांना आपल्या पाठाकडे आकर्षित करून घेण्याच्या दृष्टिकोनातूनचा जो भाग आहे तर त्या स्वरूपातले आपण काय करत असतो, प्रस्तावना या ठिकाणी पाठाच्या सुरुवातीला आपण करत असतो. त्यामुळं पाठाच्या पायरीच्या अनुषंगाने हे येणारे मुद्दे, महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्याच्यामधले प्रस्तावना आहे. त्यानंतर आपण हेतुकथन करत असतो, म्हणजे आज आपण कोणत्या घटकाचा अभ्यास करणार आहोत तर त्याविषयीची माहिती आपण हेतुकथनाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. हेतुकथनानंतरची येणारे हेतुकथन, उदाहरणार्थ आज आपण वृक्ष माझा सखा हा या पाठ्यघटकाचा अभ्यास करणार आहोत, किंवा त्याच्यामध्ये विषयविवेचनाचा जर मुद्दा आपण घेतला तर त्याच्यामध्ये पुन्हा काय येणार आहेत, आपला असणारा पाठ्यघटकातील जो आशय आहे तर तो आशय हा विषयविवेचनाच्या मुद्द्यामध्ये येणार आहे. तर त्या पायरीच्या अंतर्गत येणारा भाग आहे. त्यानंतर संकलनाचा असणारा भाग असेल. संकलनामध्ये प्रामुख्याने पाठाच्या पायरीमधलाच हा असणारा एक महत्त्वाचा भाग आहे. संकलनामध्ये आपण शिकवलेल्या कंटेंटच्या संदर्भात थोडक्यात सारांश रूपाने माहिती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, किंवा जे मुद्दे शिकवलेले आहेत ते मुद्दे पुन्हा एकदा अलावसन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो, किंवा त्या मुद्द्याचं पुन्हा एकदा माहिती सांगण्याचा आपण थोडक्यात सारांश रूपाने माहिती सांग. आपण शिकवलेले एकंदरीत 8 तासिकेमध्ये जे मुद्दे असतात तर ते एक 2 मिनिटांमध्ये त्याच्यामध्ये आपण काय काय शिकलेलं आहे त्याच्या असणारा उहापूर हा सारांशामध्ये प्रामुख्याने केला जात असतो. त्यानंतर मूल्यमापन केलं जात असतं. मूल्यमापनामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जात असतात, त्या संदर्भातली माहिती त्या मूल्यमापनाच्या याच्यामध्ये दिलेलं असते. आणि नंतर शिक्षक वर्गात त्याला स्वाध्याय या ठिकाणी विद्यार्थ्यांना देत असतात की त्या शिकवलेल्या कंटेंटवरती आधारित एक असणारा स्वाध्याय हा या ठिकाणी दिला जात असतो. तर थोडक्यात पाठाचे असणाऱ्या पायऱ्यामध्ये हे सगळे मुद्दा आपल्याला सांगता येतील, किंवा हर बारची पंचपदी सांगितली गेलेली आहेत. त्याचा विचार असेल किंवा आपण अध्यापना कशी प्रतिमानाचा पाठ असेल तर त्या प्रतिमानाच्या काही पायऱ्या सांगितल्या गेलेल्या आहेत. तर त्या पायऱ्यानुसार आपल्याला काय करावं लागत असतो, पाठाचं या ठिकाणी प्रामुख्याने अध्यापन या ठिकाणी करावं लागत असतं. आता ह्याच्यानंतर दुसरा येणारा घटक आहे 5 तासांच्या ह्याच्यामधला, तो म्हणजे विषय भाग मुद्दे. आता विषय भाग मुद्द्यामध्ये काय असतं, मुख्य मुद्दा आणि त्याच्यामध्ये उपमुद्दे कोणते आहेत, तर याची माहिती आपल्याला कशामध्ये दिलेली असते, विषय भाग मुद्द्यामध्ये असलेली आपल्याला बघायला मिळते. आपण समजा 8 तासिकेमध्ये 6-7 मुद्दे शिकवणार असेल तर त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा आणि त्याच्या अंतर्गत येणारा उपमुद्दे, त्यानंतर दुसरा मुख्य मुद्दा त्याच्या अंतर्गत येणारा उपमुख्य मुद्दा, या पद्धतीनं काय केले जात असते, विषय भागाचे असणारे मुद्दे त्या ठिकाणी तयार केले जात असतात. साधारणतः 6-7 मुद्दे एकत्रित करून तो 8 तासिकेसाठी आशय हा त्या ठिकाणी निवडला जात असतो. तर विषय भाग मुद्दे हा दुसरा पाठ असणारा असणारा एक महत्त्वाचा भाग आपल्याला सांगता येईल. त्यानंतर उद्दिष्टे आणि स्पष्टीकरण हा पाठ असणारा एक महत्त्वाचा भाग त्यानंतरचा आपल्याला सांगता येईल. तर त्याच्यामध्ये आपल्याला साधारणपणे ज्ञान असेल, आकलन असेल, उपयोजन असेल, कौशल्य असेल, अभिरुची असेल, अभिवृत्ती असेल, दृष्टिकोन असेल, व्यक्तिमत्व विकास असेल, किंवा बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक क्षेत्रातील आपण वर्गाध्यापनाच्या दृष्टिकोनातून जी उद्दिष्ट साध्य करणार आहोत तर त्या स्वरूपातली माहिती ही उद्दिष्टाच्या स्वरूपात आपल्याला त्या कंटेंटच्या अनुषंगाने तिथं देणं गरजेचं आहे. ज्ञान असेल तर ज्ञानाच्या संदर्भात उद्दिष्ट मांडावं लागेल, आकलन असेल तर आकलनासंदर्भात उद्दिष्ट मांडावं लागेल, उपयोजन असेल तर उपयोजनासंदर्भातलं उद्दिष्ट मांडावं लागेल, अभिरुची असेल तर अभिरुचीच्या संदर्भातलं उद्दिष्ट मांडावं लागेल, रसग्रहण असेल तर रसग्रहासंदर्भातलं उद्दिष्ट मांडावं लागेल. याप्रमाणे जी उद्दिष्ट तुम्ही तुमच्या वर्गाध्यापनातून साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून जी मांडलेली आहे तर त्याचा विचार हा उद्दिष्टाच्या अनुषंगाने करावा लागत असतो. तर त्याच्यामध्ये
उद्दिष्टाला अनुसरूनच त्या ठिकाणी स्पष्टीकरणाचा भाग येतो. आता उद्दिष्टामध्ये तुम्ही काय साध्य करणार आहात या संदर्भातली माहिती उद्दिष्टामध्ये दिलेली असते आणि स्पष्टीकरणामध्ये काय केलेलं असतं तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यामध्ये अपेक्षित वर्तन बदल कोणत्या प्रकारचा होणार आहे किंवा घडणार आहे तर त्या संदर्भातली माहिती ही स्पष्टीकरणाच्या संदर्भात या ठिकाणी दिलेली आपल्याला बघायला मिळत असते. तर त्याच्यामध्ये नेमके विद्यार्थ्यामध्ये ज्ञानाला अनुसरून कोणते अपेक्षित वर्तन बदल घडणार आहेत तर ते बदल जे विद्यार्थी वैयक्तिक विद्यार्थ्याच्या अनुषंगाने घडणारे बदल हे उद्देश स्पष्टीकरणाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी काही असतात मांडले जात असतात. ज्ञान असेल ज्ञानाचं उद्दिष्ट मानलं जातं त्याला अनुसरून ज्ञानाचं स्पष्टीकरण मांडलं जात असतं. त्यानंतर आकलनाचं उद्दिष्ट असेल आकलनाच्या उद्दिष्टाला अनुसरून आकलनाचं स्पष्टीकरण मानलं जात असतं. उपयोजन असेल उद्दिष्ट असेल त्या उपयोजनाच्या उद्दिष्टाला अनुसरून उपयोजनाचं स्पष्टीकरण मानलं जात असतं. किंवा अभिरुचीचं उद्दिष्ट असेल तर त्या अभिरुचीच्या उद्दिष्टाला अनुसरूनच त्याचं स्पष्टीकरण मानलं जात असतं. तर या पद्धतीनं उद्दिष्टांनी स्पष्टीकरणे सुद्धा पाठाच्या टासनाचा जो आराखडा असतो तर त्याच्यामध्ये मांडलं जात असतं. त्यानंतर या पाठासनामध्ये येणारा दुसरा एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शिक्षक होती किंवा पाठनियोजनामध्ये येणारा एक महत्त्वाचा भाग आहे म्हणजे शिक्षक होती. तर त्याच्यामध्ये शिक्षक वर्गामध्ये आल्यानंतर कोणत्या प्रकारच्या कृती करणार आहेत तर त्या संदर्भातली माहिती ह्या शिक्षक कृतीमध्ये दिलेल्या असतात. शिक्षक वर्गात आल्यानंतर फलक स्वच्छ करतात, फलकावरती टायटल लिहितात, त्यानंतर फलकावरती मुख्य मुद्दा लिहितात, उपमुद्दे लिहितात, किंवा शिक्षक वर्गात आल्यानंतर एखादा मुद्दा स्पष्ट करून सांगतात, शैक्षणिक साहित्य दाखवतात, किंवा एखादं उदाहरण देतात, दाखला देतात, किंवा विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात. तर अशा प्रकार किंवा विद्यार्थ्याचा मूल्यमापन करतात, शिक्षक शिकवलेल्या कंटेंटचं संकलन करतात. तर या पद्धतीने शिक्षक कृतीमध्ये वर्गामध्ये शिक्षक आल्यानंतर ज्या प्रकारच्या कृती करणार आहात तर त्या संदर्भातली माहिती ही लिखित स्वरूपात ह्या पाठासनामध्ये दिली गेलेली असतात. म्हणजे अर्ध्या तासकीमध्ये तुम्ही कोणत्या पण त्या प्रकारच्या कृती करणार आहात तर त्या संदर्भातील माहिती ही शिक्षक कृतीमध्ये प्रामुख्याने दिली जात असते. त्यानंतर याच्यानंतरचं येणारा पाठासनामधलाच एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे विद्यार्थी कृती. आता ही विद्यार्थी कृती ही पूर्णपणे शिक्षक कृतीवरती अवलंबून असलेली बघायला मिळते. शिक्षक ज्या प्रकारच्या कृती करत असतात त्याला अनुसरून विद्यार्थ्यांची कृती असणार आहे. शिक्षक उदाहरण समजा उदाहरण सांगत असतील तर विद्यार्थी श्रवण करतात, किंवा शिक्षक आशय स्पष्ट करत असतील तर विद्यार्थी ऐकतात, किंवा शिक्षक प्रश्न विचारले तर विद्यार्थी उत्तरे देतात, किंवा शिक्षक शैक्षणिक साहित्याद्वारे स्पष्टीकरण करतात तर विद्यार्थी निरीक्षण करतात व श्रवण करतात, किंवा विद्यार्थी संकलन करत असतील शिक्षक तर इकडे विद्यार्थी काय येतील माहिती जी आहे ती ऐकून घेतात, किंवा शिक्षक मूल्यमापनाचा प्रश्न विचारत असतील तर विद्यार्थी काय करतील त्या प्रश्नांची उत्तरे देतील, शिक्षक फलकावरती आकृती काढत असतील तर विद्यार्थी इकडे काय करतील त्या आकृतीचं निरीक्षण करतील. म्हणजेच विद्यार्थी कृती ही पायरी पूर्णपणे शिक्षक कृतीच्या पायरीवरती अवलंबून असलेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळं शिक्षक कृती इतकीच महत्त्वाची पायरी ही विद्यार्थी कृती असणार आहे. तर त्या किंवा शिक्षक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात, विद्यार्थी उत्तरे देतात, अशा प्रकारची माहिती ही विद्यार्थी कृतीमध्ये असणार आहे. त्यानंतर फलकार्य शिक्षक हा एक पाठ असणार किंवा पाठनियोजन असणारा महत्त्वाचा भाग मानला गेलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण विचारात घेतलं की आपल्या तासिकेतून काय काय आपल्या आपण अर्ध्या तासिकेमध्ये कोणकोणते मुद्दे आणि उपमुद्दे शिकवणार आहात तर त्याची मांडणी ही फलकलेखनाच्या स्वरूपात आपल्या टासनामध्ये मांडावी लागत असते. आता फलकलेखनासंदर्भात मांडणी करत असताना आपण वर्गामध्ये नेमकं फलकलेखन कसं करणार आहात तर त्याचाच एक आराखडा इथं टासनामध्ये आपल्याला एक तयार करावा लागत असतो. उदाहरणार्थ फलकावर लिहि आपण मुख्य घटक लिहितो, त्याचा उपघटक लिहितो, त्याचा लेखकाचं नाव लिहितो किंवा कवीचं नाव लिहित असतो, किंवा इकडं इकडे साईडला आपण दिनांक असेल, इयत्ता असेल, वार असेल, वेळ असेल किंवा विषय असेल याची असणारी माहिती देतो. तर या पद्धतीनं काय केलं जात असते फलकावरती सुद्धा प्राथमिक स्वरूपातली असणारी माहिती दिली जात असते. त्याचबरोबर फलकलेखन करत असताना आपण काही वेळेस हेतू प्रश्न विचारत असतो, तो हेतू प्रश्न सुद्धा आपल्याला फलकावरती लिहावा लागत असतो आणि तो टायटलच्या खाली असणारा हेतू प्रश्न त्या ठिकाणी लिहिला जात असतो. आणि एकदा आपण प्रश्न विद्यार्थ्यांना हेतू प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर आलं की तो हेतू प्रश्न फलकावरचा असणारा शिक्षक काय करत असतात पुसून टाकतात आणि नंतर मग पुढे जे विषय विचारणाला अनुसरून जे असतील ते मुद्दे ते असतात तर ते मुद्दे काय करत असतात पुढे फलकावरती लिहिण्याचा प्रयत्न करत असतात. तर याच्यामध्ये फलकलेखनाचं जे आपण नियोजन करत असतो त्याच्यामध्ये ही प्राथमिक स्वरूपाने जे आपण आता सांगितलेली माहिती आहे
ही माहिती दिल्यानंतर त्याच्या खाली मुख्य मुद्दा त्याच्यात असणारे उपमुद्दे त्यानंतर दुसरा उपमुद्दा मुख्य मुद्दा त्याच्या खाली जो उपमुद्दे या पद्धतीने फलकलेखनामध्ये मांडणी केली जात असते समजा आपण लँग्वेजसारखा विषय घेतला तर त्याचा असणारा साधारणपणे तीन भाग या ठिकाणी करावे लागत असतात आपणाला एक असणारा मुद्द्यासाठी दुसरा असणारा वाक्यप्रचारासाठी कठीण शब्दासाठी दुसरा वाक्यप्रचारासाठी आणि समजा पुढचा एक असणारा कॉलम आपल्याला म्हणीसाठी या ठिकाणी करता येईल किंवा वाक्यप्रचार आणि म्हणीचं कॉलम आपण एकत्रितरित्या या ठिकाणी करू शकतो तर पहिल्या हे जे आपण साधारणतः तीन भाग केलेला आहे त्याच्यामध्ये पहिल्या भागामध्ये आपल्याला साधारणतः शिकवायचा मुद्दा त्या मुद्द्याचा असणारा सारांश त्या ठिकाणी थोडक्यात काय असेल किंवा त्याच्यामध्ये कठीण शब्द कोणते आलेले आहेत तर ते कठीण शब्द त्याचा अर्थ कठीण शब्द त्याचा अर्थ वाक्यप्रचार त्या मुद्द्याच्या संदर्भात कोणता आलेला आहे तो वाक्यप्रचार त्याचा अर्थ या पद्धतीनं काय म्हणता येईल आपल्याला मुख्य मुद्दा तिथं मांडता येऊ शकणार आहेत किंवा ही एक ह्या पद्धतीने सुद्धा आपण फलकलेखनाचं कार्य करू शकतो परंतु आपल्याला फलकलेखनाचं कार्य सोयीस्कर किंवा सोप्या पद्धतीने करायचं असेल तर एका कॉलममध्ये आपल्याला फक्त मुद्दा लिहायचं दुसऱ्या कॉलममध्ये त्या मुद्द्याच्या अनुषंगाने येणारे कोणते नवीन शब्द आहेत त्यानंतर त्याच ह्याच्यामध्ये पॅरेग्राफमध्ये कोणते वाक्यप्रचार आलेले आहेत ते अर्थसहित आपण त्या कॉलममध्ये लिहू शकतो किंवा त्याच पॅरेग्राफमध्ये कोणत्या म्हणी आलेल्या आहेत किंवा या संदर्भातील माहिती आपण त्या कॉलममध्ये थोडक्यात देऊ शकतो तर या पद्धतीने काय करू शकतो आपण फलकलेखनाचं असणारं नियोजन हे वर्गामध्ये कशा पद्धतीने फलकलेखन करणार आहोत तर त्याची माहिती आपण या पाठ नियोजनाच्या असणाऱ्या तासनामध्ये या ठिकाणी करू शकतो आणि ह्याच्यामधला असणारा शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे मूल्यमापन पाठ नियोजन किंवा पाठ असल्यास शेवटचा मुद्दा सांगितला गेलेला आहे तो म्हणजे मूल्यमापन आता मूल्यमापनामध्ये काय केलेलं असतं आपण रिकाम्या जागा काही वेळेस देतो एका वाक्यात उत्तरे देतो किंवा काही वेळेस विद्यार्थ्यांना जोड्या लावा अशा पद्धतीचं वेगवेगळ्या प्रकारचं किंवा एखाद्या चित्राचं निरीक्षण करा आणि त्यासमोरती उत्तरे मी सांगा अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न हे या मूल्यांकनामध्ये असतात आपण ज्या प्रकारच्या प्रश्न प्रकाराची निवड केलेली असेल तर त्यानुसार मांडणी ही काय करावी लागत असते मूल्यांकनाच्या रकान्यामध्ये मांडणं अपेक्षित असतं त्याच्यामध्ये एक नंबर समजा रिकाम्या जागा भरा तुम्ही विद्यार्थ्यांकडून घेऊन येणार असाल एक पहिली रिकामी जागा दुसरी तिसरी चौथी पाचवी या पद्धतीनं एक पाच सहा रिकाम्या जागा तुम्ही तिथं मूल्यांकनासाठी घेऊ शकतात किंवा तुम्ही विद्यार्थ्यांना एका वाक्यातील प्रश्न विचारणार आहात तर एक दोन तीन चार पाच असं पाच प्रश्न त्या ठिकाणी लिहू शकतात मूल्यांकनाच्या कॉलममध्ये आणि त्यानंतर मग तो कॉलम प्रश्न लिहिल्यानंतर तुमचा तो मूल्यांकनाचा कॉलम हा या ठिकाणी पूर्ण होऊ शकणार आहे तर आणि खालच्या साईडला परत पाठासनाच्या नियोजनामध्ये शिक्षकांचे ऑब्झर्वेशन करायच्या मुद्द्यासंदर्भातली माहिती थोडक्यात दिली गेलेली असते तर पाठ नियोजनाचं जर तुम्हाला आराखडा लक्षात घेतला किंवा पाठ नियोजना संकल्पना जर लक्षात घेतली तर त्याच्यामध्ये मुख्य जे उपघटक जे आहेत तर त्या संदर्भातली माहिती आपण आजच्या तासिकेला घेतली आहे त्याच्यामध्ये पाठाच्या पायऱ्या काय आहेत विषय भाग मुद्दे कोणते आहेत उद्दिष्टे स्पष्टीकरणे असतील शिक्षक कृती असेल विद्यार्थी कृती असेल किंवा फलक कार्य असेल शैक्षणिक साहित्य संदर्भातली मान्य संदर्भात विचार असेल किंवा मूल्यमापना संदर्भातला विचार असेल तर ह्या गोष्टीची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर याच्या आधारे तुम्हाला पाठ नियोजनाची किंवा दैनंदिन पाठ नियोजनाची संकल्पना आहे आणि त्याच्यामधले असणारे समाविष्ट घटक जे आहेत तर त्या घटकाची कल्पना आलेली असेल उद्याच्या तासिकेला आपण यानंतरचा जो असणारा घटक आहे तर त्या घटकाविषयीची माहिती आपण पुढच्या तासिकेला घेणार आहोत ठीक आहे धन्यवाद.